18 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। अधिवेशनादरम्यान लोकसभेचं काम सुरळीतपणे पार पडावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन बिर्ला यांनी केलं। या आवाहनाला सर्व पक्षीयांनी दुजोरा दिला असल्याचं बिर्ला म्हणाले। सत्र के संबंध में आज सभी दल के नेताओं से विचार विमर्श हुआ, चर्चा हुई। मैंने सभी दलों के नेताओं से आग्रह किया है, देश के हित में, देश की जनता के हित में हम देश के महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा करें, संवाद करें, लेकिन सदन बिना व्यवधान के मर्यादा से चले, सभी दलों के नेताओं का सहयोग रहे ताकि देश की जनता की आकांक्षा अपेक्षाएं इन सदन के माध्यम से हम पूरी कर सकें। दरम्यान राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली असून केंद्र सरकारनेही उद्या अशाच आशयाची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून या दरम्यान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवडणूक हे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत। राष्ट्रपती पदासाठी 17 जुलै तर उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्टला निवडणूक होणार आहे।